आज आपण इयत्ता 7वीचा सराव संच 10 सोडवणार आहोत. आपला पहिला प्रश्न आहे, जी संख्या मूळ नाही आणि संयुक्तही नाही अशी संख्या कोणती आहे. आता पहा, मूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांना दोन विभाजक असतात, एक आणि तीच संख्या, म्हणजे ज्या संख्येला एकने आणि त्या संख्येने भाग जातो ती संख्या मूळ संख्या. आणि संयुक्त संख्या म्हणजे काय? तर दोनपेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या. आता मूळ संख्या म्हणजे काय? पहा, दोन, दोनला दोनने, स्वतः दोनने भाग जातो आणि एकने भाग जातो, असे दोन विभाजक आहेत दोनला. तीनला एकने भाग जातो आणि तीनने भाग जातो, म्हणजे तीनला पण दोन विभाजक आहेत. चारला चारला चारने भाग जातो, एकने भाग जातो आणि दोनने पण भाग जातो, म्हणजे चारला तीन विभाजक आहेत, म्हणजे ती संयुक्त संख्या. दोनपेक्षा जास्त विभाजक आहेत ती संयुक्त संख्या. चार ही संयुक्त संख्या आहे. दोन आणि तीन या मूळ संख्या आहेत, म्हणजे त्यांना फक्त दोन दोन विभाजक आहेत, त्यांना दोन संख्येने भाग जातो. दोनला कशाने जातो? दोनने आणि एकने. तीनला दोनने आणि तीनला तीनने आणि एकने. आता एक ही संख्या आपण घेतली तर तिला किती विभाजक आहेत? एकला फक्त एकने भाग जातो, मग तिला एकच विभाजक आहे. म्हणजे एक ही मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही. मूळ संख्या असल्यावर तिला दोन विभाजक पाहिजेत आणि संयुक्त संख्या असल्यावर दोनपेक्षा जास्त विभाजक पाहिजेत. पण एकला फक्त एकच विभाजक असल्यामुळे ती संख्या मूळ पण नाही आणि संयुक्तही नाही. म्हणजे आपलं उत्तर येईल, एक ही संख्या मूळही नाही आणि संयुक्त. आपला दुसरा प्रश्न आहे, पुढील जोड्यांपैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या ओळखा. पहा, आपल्याला इथे चार संख्यांच्या जोड्या दिल्या आहेत, त्यापैकी सहमूळ संख्यांच्या जोड्या आपल्याला ओळखायची सांगितल्या आहेत. आता सहमूळ संख्या म्हणजे काय? तर ज्या संख्यांचा एक हा फक्त एकच सामायिक विभाजक असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात. आता आपण पाहू, पहिली जोडी आहे आपली 8 आणि 14. आपण पहिली जोडीतील संख्यांचे विभाजक काढूया. 8 चे विभाजक पहा, 8ला कशा कशाने भाग जातो? एकने जातो, दोनने जातो, चारने जातो आणि 8ने जातो. नंतर आहेत 14. 14ला पहा कशाने जातो? एकने जातो, 7ने जातो आणि 14ने जातो, 2ने पण जातो. आता यात दोन सामायिक विभाजक आपल्याला सापडले, 1 आणि 2. आपल्याला आपली व्याख्या काय आहे? एक हा फक्त एकच सामायिक विभाजक असेल तर ती असते सहमूळ संख्येची जोडी. म्हणजे 8 आणि 14 ही सहमूळ संख्येची जोडी नाही. म्हणून आपण लिहूया, ही सहमूळ संख्यांची जोडी नाही. आपली पुढची जोडी आहे 4 आणि 5. आपण 4 चे विभाजक पाहूया. आधी 4ला 1ने जातो, 2ने जातो आणि 4ने जातो. 5ला 1ने जातो आणि 5ने जातो. आता यात पहा, सारखी विभाजक किती आहेत? 1 हा एकच सारखा विभाजक आहे, म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी आहे. ही तिसरी जोडी आहे आपली 17 आणि 19. आधी आपण 17 चे विभाजक पाहूया. 17ला पहा, 1ने जातो आणि 17ने जातो. नंतर आहे 19. 19ला 1ने जातो आणि 19ने जातो. याच्यात पण फक्त एक हा एकच आपल्याला सारखा, म्हणजे सामायिक विभाजक सापडला, म्हणजे ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी आहे. चौथी जोडी आहे आपली 27 आणि 5. आपण 27चे विभाजक पाहूया. 27ला कशा कशाने भाग जातो आहे? 1ने जातो, 3ने जातो, 9ने जातो आणि 27ने जातो. नंतर आहे
पंधराला पहा कशाने जातो, एकने जातो, तीनने जातो, पाचने जातो आणि पंधराने जातो। आता पहा इथे एक हा पण सारखा विभाजक आहे, तीन हा पण सारखा विभाजक आहे, इथे दोन सामायिक विभाजक आपल्याला सापडले म्हणजे ही सहमूळ संख्यांची जोडी नाही, ही सहमूळ संख्यांची जोडी नाही। पुढचा तिसरा प्रश्न आहे, 25 ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्यांची यादी करा व त्या किती आहेत ते लिहा। पहा मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्यांना फक्त एक आणि तीच संख्या या संख्येने भाग जातो त्या मूळ संख्या। आता एक ते 100 पर्यंतच्या सर्व मूळ संख्या आपल्या पाठ असल्या पाहिजेत, नाही तर मग आपल्याला प्रत्येक एक संख्या घेऊन तिला भाग जातो का ते पाहावं लागतं आणि मग त्या लिहाव्या लागतात। त्यासाठी आपण 10-10 म्हणजे 1 ते 10 किती आहेत तर 2, 3, 5, 7, 11 ते 20 किती आहेत 11, 13, 17, 19 अशा प्रकारे त्या 10-10 गट करून पाठ केल्या तर आपल्याला पाठ करायला पण सोप्या जातात। आता आपण 25 पासून 100 पर्यंतच्या मूळ संख्या लिहूया, म्हणजे आता आपण 21 ते 30 पण आपल्याला 25 पासून सांगितल्या आहेत म्हणून 25 ते 30 मूळ संख्या आपण लिहूया। 25 ते 30 येईल फक्त 29। नंतर आपण लिहूया 31 ते 40 31 ते 40 किती आहेत 31 आणि 37। नंतर 41 ते 50 41, 43 आणि 47 या आहेत। नंतर 51 ते 60 53 आणि 59 या आहेत। नंतर 61 ते 70 61 आणि 67 या आहेत। नंतर 71 ते 80 71, 73 आणि 79 या आहेत। नंतर 81 ते 90 83 आणि 89 या मूळ संख्या आहेत। नंतर 91 ते 100 फक्त 97 ही मूळ संख्या आहे। अशा प्रकारे 10-10 गट केले तर आपल्याला या मूळ संख्या पाठ करायला किंवा लक्षात ठेवायला सोप्या जातात। या 25 ते 100 मूळ संख्यांची आपण यादी केली, त्या किती आहेत त्या आपल्याला विचारलं आहे, त्या किती आहेत 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16 म्हणजे आपण लिहिणार इथे 25 ते 100 16 मूळ संख्या आहेत। चौथा प्रश्न आहे, 51 ते 100 सर्व जोडमूळ संख्या लिहा। आता जोडमूळ संख्या म्हणजे काय, तर ज्या मूळ संख्येमध्ये दोनचा फरक आहे त्या संख्या म्हणजे जोडमूळ संख्या। आता आपल्याला 51 ते 100 जोडमूळ संख्या शोधायच्या आहेत। आता आपण पहिल्या उदाहरणामध्ये 25 पासून 100 मूळ संख्या लिहिल्या, त्यातील मूळ संख्यांचा वापर करून आपण त्यामध्ये कोणत्या संख्येमध्ये दोनचा फरक आहे त्या संख्या इथे आपण लिहून काढूया। आता आपण पहिल्या उदाहरणामध्ये मूळ संख्या लिहून घेतल्या आहेत, त्यापैकी आपण दोनचा फरक असणाऱ्या मूळ संख्या शोधूया। आपल्याला 50 च्या पुढच्या शोधायच्या आहेत म्हणून आपण इथून 53 पासून पाहूया। आता हा 53 आणि 59 यामध्ये दोनचा फरक आहे का, नाही, 59 आणि 61 59 आणि 61 दोनचा फरक आहे, म्हणजे या दोन जोड मूळ संख्या आहेत। आपण पहिली जोडी लिहून घेऊया 59 आणि 61। नंतर आहे 61, 67 61 आणि 67 आहे का दोनचा फरक, नाही, 67 आणि 71 67 आणि 71 पण दोनचा फरक नाही, 71 आणि 73 71 आणि 2, 73 होतात, म्हणजे या दोनमध्ये दोनचा फरक आहे, म्हणजे ही एक जोडमूळ संख्येची जोडी आपल्याला सापडली, आपण ती लिहून घेऊया 71 आणि 73। 73 आणि 79 दोनचा फरक आहे का, नाही, 79 आणि 83 याच्यात पण दोनचा फरक नाही, 83 आणि 89 पण नाही आणि 89 आणि 97 पण नाही। आपल्याला 51 ते 100 च्या
किती दोन जोड्या सापडल्या। आपण लिहूया या जोडमूळ संख्या 51 ते 100 पर्यंत आहेत। पाचवा प्रश्न, 1 ते 50 मधील सहमूळ संख्यांच्या 5 जोड्या लिहा। आता सहमूळ संख्या म्हणजे काय? सहमूळ संख्या म्हणजे ज्या संख्यांचा सामायिक विभाजक फक्त 1 असतो त्या संख्यांना सहमूळ संख्या म्हणतात। आता 1 ते 50 मध्ये अनेक सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत। आपण सलग क्रमाने संख्या घेतल्या एकामागे एक, तर ती प्रत्येक जोडी ही सहमूळ संख्यांची जोडी असते। म्हणजे 2 आणि 3, 2 आणि 3 घेतला तर त्यात एकच सामायिक विभाजक येईल। 3, 4 ही पण जोडी सहमूळ संख्याची होईल। 5, 6 अशा प्रकारे क्रमाने ज्या संख्या आहेत त्या सर्व सहमूळ संख्यांच्या जोड्या आहेत। तर आपण 1 ते 50 मधील जोड्या लिहूया। पहा, 4 आणि 5 या एकामागे एक येणार आहेत, त्याच्यामुळे या ही एक जोडी होईल। दुसरी जोडी पहा, 17 आणि 19 आपण आधीच्या उदाहरणात पाहिली होती। 17 आणि 19 ही सुद्धा सहमूळ संख्यांची जोडी होती। 17 आणि 19 सुद्धा एक हा एकच सामायिक विभाजक आहे, म्हणून आपण लिहूया 17, 19। तिसरी जोडी लिहूया आपण 15, 16 15, 16 यासुद्धा या 15 आणि 16 सुद्धा 1 आणि 1 हाच सामायिक विभाजक आहे। आपण सलग संख्यांच्या जोड्या क्रमाने येणाऱ्या संख्यांच्या जोड्या आपण लिहू शकतो। चौथी जोडी आपण लिहूया 11 आणि 13 11 आणि 13 यामध्ये सुद्धा 1 आणि 1 सामायिक विभाजक आहे। ही जोडी आपण लिहूया 23, 29 या दोन मूळ संख्या आहेत, म्हणजे या संख्यांचा सुद्धा 1 आणि 1 सामायिक विभाजक आहे। या आपण 5 जोड्या सहमूळ संख्यांच्या लिहिल्या। आपला 6वा प्रश्न आहे, मूळ संख्यांपैकी समसंख्या कोणत्या? आता मूळ संख्येची व्याख्या काय आहे? ज्या संख्येला फक्त 1 आणि 3 संख्या या संख्येने भाग जातो। आणि समसंख्या म्हणजे काय? ज्या संख्याला 2 ने भाग जातो। आता 2 ही एकच संख्या अशी आहे की जी मूळ पण आहे आणि सम पण आहे। आता 4 घेतले तर 4 ही मूळ संख्या नाही, म्हणून 2 ही फक्त एकच अशी संख्या आहे जी मूळ आहे आणि सम आहे। आपण म्हणून उत्तर लिहिणार 2 ही मूळ संख्यांपैकी समसंख्या आहे।